लग्जरी कार की छत पर बैठकर अश्लील इशारे और स्टंटबाजी करने वाले युवक को पिंपरी चिंचोड़ पुलिस ने आखिरकार हथकड़ी लगा दी है। केएसबी चौक से निगड़ी तक टेलको रोड पर एक युवक द्वारा लग्जरी मर्सिडीज कार की छत पर बैठकर अश्लील इशारे करने का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा था। पिंपरी चिंचोड़ से उस वीडियो की जानकारी मिलने के बाद एमआरडीसी भोसरी पुलिस ने कार चला रहे और कार पर स्टंट कर रहे दोनों युवकों को हथकड़ी लगा दी। वीडियो में जकड़े युवकों के नाम ओंकार कृष्ण मुंडे और उनके दोस्त प्रतीक शिंगटे हैं। उन्होंने स्टंट करने के लिए इस्तेमाल की गई MH43R7272 नंबर की लग्जरी मर्सिडीज कार भी जब्त कर ली है। साथ ही उनके खिलाफ MIDC भोसरी पुलिस स्टेशन में IPC की धारा 279-336 और मोटर वाहन अधिनियम की धारा 184 दर्ज की गई है। 179-177 के तहत मामला दर्ज किया गया है। इसके बाद पुलिस उपायुक्त विवेक पाटिल ने जानकारी दी कि इस शहर और इलाके में इसी तरह के स्टंट करने वाले लोगों के खिलाफ भी यही कार्रवाई की जाएगी। काल केस भी चौक निगड़ी या रस्त्यावर पिंपरी चिंचवड पुलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये एक युवक गाडीच्या टपावर बसून हवा करत आहे अशी माहिती मिळाली। त्या माहिती मिळताच माननीय पोलीस आयुक्त श्री विनय चोबे सर यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मला दिले। त्या अनुषंगाने त्या ट्राफिक डिव्हिजनचे इन्चार्ज नीरज गायकवाड यांना कारवाईसाठी तत्काळ रवाना करण्यात आले। त्या अधिकाऱ्यांनी ती गाडी लोकेट केली। ती गाडी होती मर्सिडीज MH43R7272 हा त्या गाडीचा क्रमांक आहे। त्या गाडीवर एक ओंकार मुंडे नावाचा युवक टपावर बसून हवा करताना त्यालाही ताब्यात घेण्यात आलं होतं आणि प्रतीक शिंगटे तो ड्रायव्हर होता या दोघांनाही काल संध्याकाळी ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्या विरुद्ध भोसरी MIDC पोलीस स्टेशन येथे IPC सेक्शन 279-336 व मोटर व्हेकल कायदा कलम 184, 189, 177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही जी गाडी आहे ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे। जानेवारीपासून अशा डेंजरस ड्राईव्ह या सदराखाली आपण या स्टंटबाजी करणाऱ्यांच्यावर कारवाई करत असतो। जानेवारी 2024 मध्ये आतापर्यंत अशा 34 केसेस आपल्याकडे रजिस्टर करण्यात आलेल्या आहेत। तसेच कॉलेजच्या बाहेर काही युवक वेगळीवेगळी स्टंटबाजी करताना दिसतात आणि सायलेन्सरमध्ये गाडीचा आवाज मोठा यावा म्हणून सायलेन्सरमध्ये काही बदल केले जातात। अशा सायलेन्सर बदल केलेल्या आपण सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावरही कारवाई चालू आहे आपली। ब्युरो रिपोर्ट, VRS न्यूज, पिंपरी चिंचवड।